subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कंटेनमेंट झोन वगळता नवी मुंबईमध्ये आवश्यक ती नियमावली लागू करून लॉकडाऊन हा शिथिल करण्यात आला आहे. यामध्ये मॉल हॉटेलला देखील परवानगी देण्यात आली आहे, पण अजून मंदिरे खुली करण्यासाठी शासनाने परवानगी दिली नाही. नवी मुंबईमध्ये मंदिर उघडण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये गावदेवी मंदिराबाहेर मनसेतर्फे मंदिर खुले करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर टाळ विना व पकवास वाजवत आरती करत केले आंदोलन व यावेळी वाशी येथील पोलिसांना निवेदन देखील देण्यात आले. मनसेचे निलेश बानखिले यांनी याबद्दलची अधिक माहिती दिली. आंदोलनाचं स्वरूप एवढं की सन्माननीय राजसाहेबांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की मंदिरं उघडी करा, मंदिरं उघडी करा. म्हणून आता आज आम्हाला असं कळलं की वारकरी संप्रदाय हा घरात बसून कंटाळले, वयस्कर लोक कंटाळले, आजारी पडायला लागलीत. आणि आज दारूचे अड्डे मोठे मोठे खुलले, गर्दी होती तिथं, टपऱ्या उघड्या आहेत, त्याच्यानंतर मॉल उघडे आहेत, त्याच्यामुळे सगळीकडे गर्दी होती. पण मंदिराची तर आता गर्दी दिसेल, मग त्यांना तो करोना होईल असं सांगायला लागले. त्याच्यामुळे आम्ही बोललो की ही दारूच्या अड्ड्यांना लोकांची गर्दी चालते, पण वारकरी मंडळीला आणि ज्यांना भक्तांना देवाच्या जवळ जायला थांबवतात, म्हणून आम्ही आज मंदिरं खुले करण्यासाठी मनसेच्या नवी मुंबईतर्फे इकडे आलेलो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रेंसह प्रिया विडवळांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.